नमस्कार श्रोते हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत तुम्ही ऐकताय द स काकडे यांची पंचफुला ही कादंबरी आणि आज भाग तिसरा पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ऐकूयात द स काकडे लिखित पंचफुला ह्या कादंबरीचा भाग तिसरा पंचफुलाच्या मनगटाला पकडून मुकुटरावांनी तिला फरफटत आपल्या माडीवर नेलं पंचफुला संतापानं थरथरत होती दात ओट खात होती उमरस गावात प्रवेश करेपर्यंत तरी आपली सुटका होईल असं तिला वाटलं होतं पण भुजंगराव पाटील सुटकेसाठी न आल्यामुळे तिला आपल्या बापाची आणि हिवर गावकरांची चिडच आली तरुण पोर भर जत्रेत एक तरुण पळवून नेतोय आणि सगळी जत्रा खुशाल तो मजा बघतीय थू त्या सगळ्यांवर सगळं कसं तिच्या मनाविरुद्धच घडत होतं मुकुटरावांनी पंचफुलाला झोपाळ्यावर बसवली थकव्यामुळे तिलाही टेका वाटलं मुकुटरावांकडे बघत ती म्हणाली झालं समाधान पळवून आणल्याचं मग द्या की आता सोडून का विजय त्याला जय मिळाला का मग नंतर त्याला विजय याचं कौतुक नाही वाटत ना पण माझा हा विजय माझ्याजवळ कायम राहावा आहे हा विजय तुम्हाला पा पाचणार नाही नामदार का तुमच्या हाती मी सहज सापडलेली नाही आपल्या दंडाकडच्या जखमेला बघत मुकुटराव हसले आणि म्हणाले खरंय तुझ्या दंशानं मला बरंच घायाळ केलंय अजून विचार करा सोडून द्या नाही तर सगळं जीवन तुम्ही जाळून घ्याल अ पंच फुला म्हणजे आग आहे आग या आगीला हात लावला तो खाक झाला लय पोळून नका घेऊ पंच फुला नाही तर तुझ्यासाठी या माडीत मी आज पाच वर्ष जळतोय आणि आज त्या जळण्याचं समाधान मला प्राप्त आहे माझ्यासाठी पाच वर्ष या माडीत जळत व्हाता तुम्ही अ का तरुण पुरुष एखाद्या तरुणीसाठी का झुरतो याडा असतो म्हणून वेडा म्हणून नव्हे त्या तरुणीचा वेड म्हणून अरे वा शब्द खेळ येतोय की तुम्हाला व तू समोर आहेस ना त्यामुळे बुद्धी चालणारच चा चा की हे बघा मुकुट राह इनामदार किती येडेपणा केलात किती केला सांगा बरं येडेपाना जत्रेच्या छबीना उधळून लावला देवीची पालखी नीड भैरवनाथाच्या मंदिरात गेली का नाही कोणाला माहिती हे बघ तो देव मला चांगलाच पावलाय त्याच्या जत्रेमुळे मला तू मिळालीस पंचफुला पण तोच देव तू मला शिक्षा केल्या बिगर राहणार नाही भैरवनाथ लय जागृत आहे त्या भैरवनाथाच्या मंदिरात पहिल्यांदा दर्शन घेतलं होतं आणि मगच मी हल्ला केला होता म्हणून मला हे यश मिळालं आहे इनामदार याच्याची गोष्ट स्वाडा आणि मलाही स्वाडा तुला सोडणार नाही का मला हवी आहेस पण मला तुम्ही नको आहे त्याचं काय का ते मला नाही विचारायचं मग कोणाला विचारू विचार, विचार तुझ्या मनाला काय विचारू विचार ना म्हणा मुकुटरावांना किती वर्ष तडफडायला लावलं किती वर्ष त्यांना पंचफुला मिळत नव्हती म्हणून आपू खायला लावलं तुम्ही तडफडा तुम्ही आपू खा असं माझ्या मनानं तुम्हाला कधीच सांगितलं नाही तुझ्या मनाला नाहीतर अंतर्मनाला विचार पंचफुला तुला सगळं माहीत असताना वेडपां आहेस मी कशाला येडपांगरू जिन्यात पावलं वाजली तीच पावलं माडीत आली पंचफुलानं ही नाजूक पावलं बघितली आणि तशीच आपली नजर चेहऱ्याकडे नेली सोजवळ चेहऱ्याच्या बाई बाईसाहेबांना बघताच पंचफुला अभावितपणे झोपाळ्यावरनं उठली प्रश्नार्थक चेहऱ्यानं ती बाईसाहेबांकडे बघत राहिली इनामदार बाईसाहेबांच्या हातात चांदीचा तांब्या होता त्यावर चांदीचा पालथा पेला होता पेल्यात पाणी होतं त्या स्नेहभऱ्या आवाजात म्हणाल्या मुली हे पाणी घे आणि मन करू नको खूप थकले आश्चिन तू पाणी पिता जितावानी हो त्या शब्दातला गोडवा पंचफुलाच्या काळजालाच स्पर्शून गेला काही न बोलता ती दोन प्याले पाणी प्याली मग मुकुटरावांकडे बघत बोलली खरं आहे तुमच्या लक्ष्मीचं आ खरं जे ते मुकुटरावांचा आवाज तिरसट होता इनामदार बाईसाहेबांनी माडीवर आले हे मुकुटरावांना आवडलेलं नव्हतं बाईसाहेबांनी इनामदारांच्याकडे डोळ्यांच्या कपारातनं बघितलं आणि मग त्याच म्हणाल्या रात्री न सांगता गेलात दमून भागून आलाय तेव्हा तुमच्यासाठी पाणी आणणं माझं कर्तव्यच नाही का घ्या पाणी बाईसाहेबांच्या बोलण्यात उपहास नव्हता प्रेमळपणा होता मुकुटरावांनी तो प्याला मुखाशी लावला बाईसाहेबांच्या आग्रहाने मग ते आणखीन तीन प्याले पाणी प्यायले मुकुटराव पाणी प्यायल्यावर बाईसाहेब जायला निघाल्या तर मुकुटराव म्हणाले अहो जरा ऐकाल का बोला तुम्ही जरा इथे थांबा आमचं अस्तित्व नको आहे तुम्हाला इथे हां खरं आहे ते पण तसं मगाशी वाटलं होतं पाणी प्यायल्यावर जाणवलं की तुम्हाला टाळून आम्ही काही करू शकत नाही बाईसाहेब मग तिथे तशाच थांबल्या आपल्या हातातला तांब्या पेला त्यांनी तिथे कोनाड्यात ठेवला तर ऐका ही पंचफुला पंचफुला हो हे नाव मी कुठेतरी ऐकलं होतं अ म्हणजे निदान ऐकून तरी आहात पंचफुलेला हो oh. बाईसाहेबांच्या डोळ्यांपुढे सात आठ वर्षापूर्वीचा तो प्रसंग उभा राहिला लग्नहून तीन वर्षे झाली होती तरी त्यांना मुळबाळ होईना देवऋषी गंडादोरा वैद्यांचे सगळे सगळं झालं पण गुण नाही मग त्यांच्याच मनानं घेतलं जेजुरी गडावर खंडोबा रायाला नवच बोलायचा मुकोटराव इनामदार आणि बाईसाहेब मग जेजूर गडावर गेल्या त्यावेळी पंचफुला त्यांच्याच पुढे जेजूरगाडाच्या नऊ लाख पायऱ्या चढताना पळत होती पायऱ्यांवरची तिची ती नाजूक गोरीपान पावलं पायरीवर उधळलेल्या भंडाऱ्यानं पिवळी होत होती आपल्याला तर तीन वर्षात मूल झालं नाही मुलासाठी अशीच एखादी तरुण पोर पत्नी म्हणून इनामदारांना करून दिली तर बाईसाहेबांनी पंचफुलाला निहाळलं आणि मुकुटरावांकडे बघितलं तर त्यांची नजर पाठमोऱ्या पंचफुलावर खिळली होती पंचफुलाला बघून ते खंडोबाच्या दारी मुलाच्या नवसाऐवजी दुसऱ्या लग्नासाठीच वेडे झाले मुकुटराव इनामदार आणि बाईसाहेब खंडोबाच्या मंदिरात आले तिथे त्यांनी यथासांग पूजा केली देवाची तळी भरली खोबरं भंडारा त्यांनी तिथे उधळला देवाचं चांगभलं केलं बाईसाहेबांनी मग देवाला नवस केला तर इनामदाराच्या मनात त्यावेळी पंचफुला पंचफुलं आपल्या आईवडिलांच्या बरोबर घोड्याच्या टांग्यातनं आली होती पंचफुलाच्या आईवडिलांशी पंचफुलाविषयी बोलावं असं बाईसाहेबांना वाटलं पण नंतर त्यांनी आपला विचार केला की आपण मनाचा मोठेपणा दाखवून हे करू पण मग आपल्याला वाड्यात स्थान काय चाल हा विचार मनात येताच बाईसाहेबांनी आपल्या मनातला पंचफुलाविषयीचा सगळा विचारच काढून टाकला त्यांनी आपल्या मनातनं ना पंचफुलाचं नावच पुसून टाकलं पण आता तीच पंचफुला मुकुटराव इनामदारांनी हिवरगावच्या जत्रेचा मोका साधून पळवून आणली होती माझं एक काम कराल का बाईसाहेब पंचफुलानं बाईसाहेबांकडे मागणी केली काय काय सांगू बाय पंचफुलाला आत्तापर्यंत दाबून धरलेला उमाळा बाहेर फुटला अगं हे काय पंचफुला रडती व्हाय तू बाईसाहेबांनी तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आता का खान कसं सांगू अगं सांग मुकुटराव गादीवर तक्क्याला रेलून बसले होते समोरच्या झोपळ्यावर पंचफुला आणि बाईसाहेब बसल्या होत्या बाईसाहेब मला सांगा तुम्ही कधी प्रेम केलं तर पंचफुला बाईसाहेब हसत होत्या नाही तुम्ही हसू नका मला सांगा खरं मी केलं होतं कुणा तुला आज कुणी पळवून आणलं भया म्हणजे इनामदारांवर तुम्ही प्रेम केलं हो तुम्ही लय सुदैवी असं का म्हणतेस पंचफुला बाईसाहेब ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशी लगीन गात बांधता आली तर त्याला सुदैव म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणणार मग बाईसाहेब समजा इनामदारांच्यावर प्रेम करू नये तुम्हाला त्यांच्याशी लगीन न करता दुसऱ्या कुठल्या पुरुषाशी लगीन करावं लागलं असतं तर पंचफुले बाईसाहेबांच्या कानाच्या पाळ्या लाल झाल्या त्यांचा चेहरा गोरा मोरा झाला इनामदारांच्या समोर हे असलं भयानक बोलणं बघा बाईसाहेब म्हणजे तुम्हाला ते आवडलं नसतं तुम्ही इनामदारांच्यासाठी आश्रू ढाळत बसला असता ते बघ पंचफुले तू मुद्द्याचं बोल मुद्द्याचं मुद्द्याचंच बोलते की तर तुम्हाला झटका बसला बोलणं तुझ्या आयुष्याचं आणि माझ्या आयुष्याचं नको तो खेळ का म्हणतेस पंचफुले मग बोलू का नको माझ्या आयुष्याबद्दल सांग की तू पंचफुला कसलाच आडपाडदा ठेवू नको तू मग बाईसाहेब तुमच्यासारखं मी बी प्रेम केलंय आणि त्याच्याशी माझं लग्न होणार होतं ते संपलंय सगळं आता मुकुट राहत आडकन उभे राहत बोलले इनामदार जे खरं आहे ते मी सांगते पंचफुला समजावणीच्या आवाजात बोलली ते सगळं आता खोटं ठरतंय मग सांगा इनामदार खरं काय आहे तुझं कोणावरही प्रेम नाही आहे आता माझं मन तुम्हाला कसं माहिती आमदार माझं तुझ्यावर मन आहे प्रेम आहे म्हणून मी सांगतो तुझं इतर कोणावर प्रेम होतं किंवा आहे हे मी सहन करू शकत नाही बरं माझं कोणावर प्रेम नाही का नव्हतं हे एक वेळ खरं मानू पण माझं लगीन जमलंय हे तर तुम्ही खोटं ठरवू शकणार नाही ना तुझं लग्न जमलंय हा हवं तर खात्री करून घेण्यासाठी मी सांगते त्या गावात तुम्ही जा मग तुम्हाला कळल पंचफुलाचं लगीन जमलंय म्हणून लग्न हा व्यवहार असतो पंचफुला तडजोडीनं तो, तो कोणाशीही करता येतो खरं इनामदार तुमचं पण प्रेमानं लगीन होत असेल तर तो व्यवहार नाही ठरत तो, ना तो भावनेचा मंगल सोहळा ठरतो हे बघ पंचफुला आता तुझ्या प्रेमाचं काय बोलू नको बाई तू बाईसाहेब सरळ म्हणाले अहो मग बोलू तरी काय बाईसाहेब पंचफुला राडव्या आवाजात म्हणाली आता माझं ऐक तू इनामदारांना हवी आहेस हो पण मला ते नको आहेत ना हे बघ पंचफुला स्त्रीला स्वतःचा विचार नसतो खानदान कोळातल्या स्त्रियांना तर अजिबात नसतो तुम्ही बी खानदान खोलातल्याच आहे ना बाईसाहेब हो तर मग इनामदारावर प्रेम करावं हा स्वतःचा तुम्ही विचार कसा केला दुसऱ्याला दुःखातलं वाटताना स्वतःचं पूर्व आयुष्य बघावं की माणसानं परदुःख शीतल दुसरं काय मानणार पंचफुला परदुःख शीतलच म्हणूनच तो इनामदारांचं दुःख समजू नाही शकत आज पाच वर्ष मी बघतीये या माडीत ते तुझ्यासाठी झोपाळ्यावर झुरत पडलेत तुझा विसर पाडावा म्हणून त्यांनी इथे तमासगिरणी नाचवण्याचा प्रयत्न केला पण मी त्यात बिबवा घातला म्हणून मग त्यांनी जवळ केली ते जवळजवळ आपिमबाजच बनले काय सांगतंय माझ्यासाठी इनामदार आफिंबाज झाले माणसानं दुःख विसरण्यासाठी यसन जवळ करावं पण यसनाधीन होऊ नये त्यांनी फक्त दुःख साधतं वाट्याला येतं ज्यासाठी यसन करायचं ते मूळ मग बाजूला पडतं बरीच आजीबाईसारखी बोलते की तू पंचफूला अप्रेमात पडलेला माणूस तत्वज्ञानलाही सांगतं म्हणतात पोकळीन बाजाला बाईसाहेब इनामदारांना सांगा आता म्हणा ही भुजंगरावाची लेख सोडून द्या पंचफुला मला सांग तू माझ्याबरोबर ह्या वाड्यात राहू शकणार नाही मुकुटराव अस्वस्थ झाले होते हो तुम्हाला आहेत की बाईसाहेब त्या आहेतच पण तू सुद्धा हवी आहेस बाईसाहेबांना पहिल्यांदा सांगितलं होतं नाही पण पण काय त्यांची संमती गृहित धरून मी हा पराक्रम केला आहे तरी पण तुम्ही बाईसाहेबांना विचारायला पाहिजे होतं अ सौथी मस्तर नावाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल की पंचफुलानं बाईसाहेबांमधला विरोध जागृत करण्यासाठी म्हटलं हे बघ पंचफुला तू मला भडकवून काहीही होणार नाही बरं ओ बाई साहेब का कशासाठी तुम्ही मुकुट रावाना दुसऱ्या स्त्रीचा खेळ करू देत आहे खानदानी स्त्रीचा धनी सुखी तर त्याची पत्नी सुखी असते पंचफुला अपत्य सुख सगळं मृगजळावानी असते सगळं फसवं जगाला खोटं हसू दाखवण्यासाठी पण मनात न खानदानी स्त्री कधी सुखी असती हे बघ निदान मी तरी सुखी आहे असं समजते लय भाबडे तुम्ही बाईसाहेब तू काही म्हण पण तू माझी सवत हो बरं मला सांगा मी दुःखी म्हणा नाही इनामदाराची बायको झाली तर ते सुखी होतील का म्हणजे त्यांना फक्त माझं शरीर पाहिजे का मन बी पाहिजे हे सांगान का तुम्ही बाईसाहेबांनी मुकुटराव इनामदारांकडे बघितलं त्यांचा चेहरा साप काळवणला होता ते हताश झाले होते जिच्यासाठी पाच वर्ष झुरलो अफिंबात झालो पुन्हा तिच्यासाठी आपू सोडली तब्येत कमवली तिचं अपहरण करून माडीवर आणली ती हातात शरीरानं आली पण मनान देहा जीवच नसेल तर त्या देहाला काय चाटायचंय का हे बघ पंचफुला मी जीवापाड प्रेम करत आलोय तुझ्यावर जेजुरी गाड्याच्या पायऱ्या साडताना मी तुला मनानं आपलं केलं मनानं वरलं तुला अगं नंतर एवढ्या रात्री गेल्या पंचफुला त्यांनी मला कितीतरी वेळा हाक मारली पंचफुला म्हणून एवढा तुझ्यासाठी त्यांनी ध्यास घेतला पण मी म्हणते बाईसाहेब एकतर्फे प्रेम करूच नाही कुणी दोघांची मन एक झाली की मग प्रेम यशस्वी होतंय त्या दोघांचं जीवन सुखी होतंय आणि मी ज्याच्यावर प्रेम करते आणि माझ्या आनाभाका झाल्यात भुजंगराव पाटलाला माहिती आहे हे माहिती की त्यांना वितो पसंत आहे आणि पसंत का नसावा खानदानी आहे गावचा इनामदार आहे मुकुटरावांसारखा देखना आहे पराक्रमी आहे आणि विशेष म्हणजे अविवाहित आहे पंचफुला त्याचं माझ्यासारखं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्याच्याशिवाय का मी लग्नाची शपथ घेतली आम्ही दोघं एकमेकांचे एकमेक आहे त्याला विसरता येणार नाही पंचफुला मना नाही एकदा त्याला वारल्यावर दुसऱ्या पुरुषाला कशी जवळ करणार मला सांगा बाईसाहेब भावनेच्या गोष्टी विसरतो का आपण नाही ना भावनेच्या गोष्टी विसरायच्या नसत्यात त्या चंदनी खोडाप्रमाणे उघळायच्या असत्यात त्याच्या नुसत्या सुवासावर जागायच्या असते अगं पण ते जगणं शेवटी निष्फळच का नाही ते वाटल व्यवहारी माणसाला भावनाशील माणसाला नाही वाटणार तसं अगं उमरसगावची गावची तुसूनबाई होणारे पंचभोला मुकुटरावाने तोच तोच धोशा पुन्हा लावला इनामदार तुम्ही माझे प्रेम केलं हे उंबरस गावात तरी जाहीर केलं का नाही का बरं अशा गोष्टी गुप्त राहण्यात आनंद असतो पंचफुला आणि झुरण्यात सुद्धा एक वेगळाच आनंद असतो मुकुटराव व्याकळहून बोलले मुकुटराव मी जरी तुमच्याजवळ राहायचं ठरवलं तरी मला राव दिलं जाणार नाही का काय करणार कोण काय करणार उद्या भुजंगराव पाटील काय ग असणार आहे का आणि माझा तो तो काय ग असणार आहे का काय करतील दोघं बाईसाहेबांना कुणी पळवून नेलं तर तुम्ही काय कराल पंचफुला मुकुटरावांच्या काळजाला इंगळीनं कडकडून दंश केल्याचा भास आला त्या जहरी बोलण्यानं बाईसाहेबांनी तर आपल्या कानावर गच्च हात दाबून धरले पंचफुला तुझं मी उगाच चा अपहरण केलं त्यावर पंचफुला तोंडाला पदर लावून हसली तिच्या नाकातली नद ना त्या ना हसण्यानं ओठांवर आपटत राहिली का हसतेस अहो आफिम बाज व्यसनी माणूस तरुणीचं अपहरण ते काय करणार मुकुटराव मला पळवायची धमक तुमच्या अंगात नव्हती आणि नाही पण कोण म्हणतंय मी म्हणते तुला माडीवर कोणी आणलं फरफटत मुकुटराव दुसऱ्याच्या पराक्रमावर जास्त त्वरा मिरवू नाही माणसानं अगं पण जत्रेतनं तुला मीच घेतली ना घोड्यावर मीच ना नदीच्या वाळवंटा तुझ्या त्या भुजंगराव पाटलांशी सामना दिला औ तिथं तर तुमची पिछेहाट होत होती ही हिवरगावची माणसं माझ्या सोडवणीसाठी आली तर तुम्ही कोणाला हाक घातली मी मी कुणाला हा घातली होती आठवा की जत्रे त्या नाव त्यानंच हिवरगावच्या जत्रेत सगळं कारस्थान केलं मला पळवण्यामागचा मागचा खरा आहे त्यो त्यानेच तुमच्या हातात तलवार दिली आणि तीन घेऊन तुम्ही त्याच्या हिमतीवर मला हात घातला पंचफुलाच्या त्या बोलण्यानं मुकुटरावांच्या वर्मावरच घाघात झाला पंचफुला बोलत होती त्यात खोटं काय होतं मुकुटरावांच्या पराक्रमाऐवजी सगळा पराक्रम रायभांचा तर होता खरोखर त्यावेळी रायभान मदतीला आला नसता तर मग भुजंगराव पाटलांनी आणि त्यांच्या गावकऱ्यांनी आपली काय अवस्था केली असती पंच फुलं अगं आपीमबाजीनं त्यांची प्रकृती साफ झाली आहे ते नाही तर त्यांनी तुझ्यासाठी कोणाची मदत घेतलीच नसती मला त्यांनी अशीच लागण्याच्या मंडपातनं पळवली त्यावेळी तर किती हानामारी केली यांनी तुम्हाला लागणाच्या मंडपातनं पळवली म्हणजे अगं आमचं प्रेम माझ्या बाबांना पसंत नव्हतं बाबांनी माझं लग्न जमवलं दुसऱ्याशी मग आमच्या लग्नात इनामदारांनी आजच्यासारखा पराक्रम गाजवला पण त्यावेळी ते एकटेच होते नवरदेवासकट सगळे मंडपात झोपून टाकले त्यांनी आपल्या तालवारीनं म्हणजे इनामदारांना दुसऱ्याच्या बाय कपाळवायची जुनी सवय हे मेबा पंचे भोला तू काही बोलू शकतेस आणि तू काही बोललीस म्हणून तु तू इथून तुला सोडता येणार नाही हे लक्षात ठेव इनामदार आता माझं तुम्ही काय करणार सांगा तेवढ्या जिन्यावर दाण दाण पाय आपटत बंका आला माडीवर त्यांनी इनामदारांना मुजरा केला आणि म्हणाला धनी महत्वाचं काम आहे बोल रायभान आलेत कुठे आहे खाली चौकात उभे मुकुटरावानी माडीची खिडकी उघडली सकाळ झाली होती पूर्वेला किरणं फुटत होती झाडांवर पक्षीगणांचा किलबिलाट माजला होता उत्तर रात्रीपासून ते सकाळपर्यंत पंचफुला बाईसाहेबांशी चाललेला तो संवाद वेळ कसा गेला कळलंच नव्हतं रायभान मुकुटरावांनी खिडकीतनं चौकात उभा असलेल्या रायभानला मोठ्यानं हाक मारली बंक्या खाली गेला आणि रायभान दाण दाण आवाज करत माडीवर आला त्याचा चेहरा अभिमानानं फुलला होता मजबूत हाडापेराचा मुकुटरावांच्या उंचीचा वर्णानं काहीसा काळा सावळा रायबान मुकुटरावांशिवाय कुणाकडेही बघत नव्हता बाईसाहेब किंवा पंचफुला कोणाचकडे त्यांनी काण्या डोळ्याने सुद्धा बघितलं नव्हतं तो पराक्रमी पुरुष पंचफुलानं मात्र डोळे भरून आपाद मस्तक निहाळला रायभानचं डोकं उघडच होतं त्याचे केस मानेपर्यंत रोळत होते ओठांवर आणि हनुवटीवर कृष्णपथाका फडफडत होती त्याचे डोळे पाणीदार होते अंगात साधा सादरा होता त्यावर लोकरीचं काळं जॅकेट होतं त्याच्या गळ्यात काडतुसांची माळ होती हातात बंदूक होती वृत्तीनं तो बंडखोर वाटत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर भाव करारी होते रायभान काय बातमी तुम्ही हितपर्यंत आला का नाही अरे तुमच्यासारखे लढवये साथीला असल्यावर आम्ही सुखरूप येणारच की तुम्ही नदी पार झाल्यावर भुजिंगरावांनी लढणाऱ्यांची फौजच होडीत भरून आणली होती मग आपण होडीला आपल्या गावच्या तीरावर येतोच झालं नाही ना आपल्या गावची निवडक मंडळी घेतली गोपनीचा मारा केला पत्थराचा निस्ता पाऊस पाडला त्यांचा नावाडी बिचारा डोक्यात पत्थर बसून पाण्यातच काल आणला त्यात लढणाऱ्यांची धांदल सगळ्यांच्या हातात भालं कुऱ्याडी भुजिंगरावाची हातात बंदूक पण पाण्यात राहून आमच्याशी कसं लाडणार डबक्यातल्या बेडकांना दगडाने ठेचून त्यांची तंगडतोड करावी का नाही तशी त्या मंडळीचे दयीनं करून टाकली तरी मी पाण्यात उडे मारून भुजंगराव आपल्या तिराव आलतं तर देवा नावाड्यानं त्यांना पाठीमागणं कवळी घातली त्यांची बंदूकच घेतली इचकून मुकुटरावांनी रायभानकडे बघितलं त्याच्या हातातली बंदूक भुजंगरावांचीच होती त्याच्या डाव्या हाताजवळ बंदुकीचा दस्ता आणि उजव्या कानाजवळ बंदुकीची नळी होती इनामदार हिवर गावात डोंब उसळलाय समजा गाव वाहिरानं उठलाय गावाला पंच फुला पाहिजे भुजिंगरावांनी तिसऱ्यांदा चाल केली मोठ्या पहाटेला पण आपलं वीर हाजीर होतं त्यांच्या सगळ्या वाटात ठेचून काढल्या कुऱ्हाड भाला भरचित तलवार दांडपट्ट्याची दन्ना दन्नी झाली आपली दोन माणसं मैदानात पडली त्यांचे चार पडली भुजिंगरावांनी माशालाच पेटवली होती बंदुकीनं आग वकत त्यांनी आपल्या गावच्या वेशीकडं धाव घेतली होती वेशीत येताच माशालीनं घर पेटवणार होते ते पण त्यांच्या बंदुकीच्या धाकाना आपली माणसं बी मागा हटायला लागली होती त्या त्यांच्या जोडीला लयजणं भुजिंगराव वीर हे लढण्याचा जाबरदास सोस अ दुसऱ्याच्या गावात हल्ला करायची म्हणजे सोबतीला तेवढी ताकद पायल ना सकाळपर्यंत झुंजले म्हणा भुजिंगराव आणि मग त्यांच्या सोबतीच्या माणसांनी थकून बागून काढता पाय घेतला शेवटपर्यंत एकटेच राहिले आणि मग दुर्मुखलेल्या तोंडानं भुजिंगराव आपला नदीकाठ सोडून पाल्याड निघून गेले व जाताना त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि पांढऱ्या मिशीला भरला बर का रायभान तुम्ही झुंज चांगलीच दिलीत पण आपल्या वाड्यात ठिणगी पडली आहे ही पंचफुलं पण साधी नाही आहे इनामदार हाच तो पराक्रमी वीर पुरुष खऱ्या अर्थानं माझं अपहरण ह्यांनी केलं नाव काय यांचं याचं नाव रायभान चांगले धडिचे आहेत त्यांना लढताना मी बघितलं असा पराक्रमी वीर ह्या उंबरस गावात नसेल पंचफुला पुरुष असला की त्याला मर्दुमुखी गाजवता यायला पाहिजेच तुम्ही तर बाई माणूस तुम्ही बी मर्दच की मला सांगा मुकुटरावांकडनं सुटण्यासाठी तुम्ही किती धडपड केली रायभानच्या त्या उद्गारानं पंचफुलाला स्वतःच्या पराक्रमाची जाणीव झाली आपलं अपहरण होताना जर हातात बंदूक असती तर कितीतरी माणसं नदीच्या वाळवंटात खाली पडली असती किंवा हा रायभान मुकुटरावांच्या मदतीला नसता तर काय झालं असतं निनमधार आता आफिंबाजी कायमची बंद करा बर का रायभान सुचक हसत बोलला नाही शक्य वाटत माहिती रायभान का आता पंच फुला मिळाली ना रायभान घास हातात आला म्हणजे तो खाता येतो असं नाही ना काय बिघाड आला रायभान वाट्याला सुख नाही दुःख आलंय मतलब बंक्याला बोला बंक्या बाहेरच जिन्यात कानोशावर होता तो आत आला त्याला बघितला आणि मुकुटराव म्हणाले धोंडा वाड्यात पडला तो सादर कर बंक्यानं घोंगडीच्या खोलीत जपून ठेवलेला शेंद्री गोटा आणला तो हातात घेऊन पंचफुला पुढे ठेवत मुकुटराव म्हणाले पंचफुला ही तुझी किमया कोण म्हणलं खरं बोल माझं नाही काम आहे पण मला तर तुझं नाव कळलं आहे कुणी नाव सांगितलं बंक्या मुकुटरावांनी बंक्याकडे बघितलं बंक्या झिणा उतरून गेला थोड्याच वेळात वाड्याच्या चौकात गडबड उडाली बचाव बचाव चौकामध्ये आवाज घुमला रायभाननं खिडकीतनं खाली चौकाकडे बघितलं राध्याच्या दणकट हातात कुणीतरी उंच शिडचिडीत माणसाचं मनगट होतं राध्याच्या हातून सुटण्यासाठी तो आरडाओरड करत होता पण राध्याच्या हाताची पकड म्हणजे मृत्यूचाच फास हाताच्या मुठीत चांदीच्या पेल्याचा मुटका करणारा तो बहादर उंदराचं शेपूट पकडल्यासारखा राध्या त्या धडपडणाऱ्याकडे बघून हसत होता हाताची मूठ तो आणखीन ओरडावा म्हणून गच्च आवळत होता बंक्यानं तिथे जाऊन त्या माणसाचा दंड पकडला एका बाजूनं रांगडा राध्या दुसऱ्या बाजूनं बंक्या त्या दोघांनी त्याचा पार खुर्दा करून टाकला आणि म्हणूनच तो जीव वाचवण्यासाठी गोंधळ करत होता त्या माणसाला बंक्यानं दोरानं जखडलं तो उंच शिडशिडीत शेड़ काळा माणूस अति चपळ होता म्हणून त्याच्यासाठी खबरदारी घेणं त्या, त्या दोघांना भाग होतं बंक्यानं त्याला माडीकडे ओढायला सुरुवात करताच तो पुन्हा ओरडायला लागला हातपाय झाडायला लागला हिसके द्यायला लागला पण बंक्या राध्यापुढं ते शक्य नव्हतं स्वतःच्या पायानं तो चाले ना तेव्हा दोघांनी त्याची ते सरळ तिरडी बांधली त्याला उचलला सरळ माडीवर आणून मुकुटरावांपुढे आदळला माडीत मुकुटराव रायभान बाईसाहेब यांना बघताच तो विस्मितच आला तेवढ्यात त्याचं ते लक्ष पंचफुलाकडे गेलं आणि आत्यानंदानं तो ओरडला अर पंचफुल हा तू इधर कैशी त्याला बघताच पंचफुलाचा चेहरा उजळला आणि भान हरपून ती म्हणाली अरे शब्बीर तू इकडं कसा मित्रांनो हा तिसरा भाग इथेच संपला चौथा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो